माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. ऍसिड आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणीचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या घटनेनं बीड जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली. 22 वर्षीय सावित्रा दिगंबर अंकुलवार या तरुणीला तिचा प्रियकर असणाऱ्या अविनाश राजुरे यानं ऍसिड आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी आरोपी प्रियकरानं अर्धवट जळलेल्या अवस्थेत सावित्राला खदाणीमध्ये टाकून पळ काढला. त्यानंतर तब्बल 12 तास एकाच जागेवर मदतीसाठी आर्त हाक मारणाऱ्या सावित्राला नेकणूर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र मृत्यूंशी झुंज देताना उपचारादरम्यान अखेर तिचा मृत्यू झालाय. पुण्यामध्ये लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणारं हे जोडपं आपल्या गावी नांदेडकर परतताना आरोपी अविनाशनं हा धक्कादायक प्रकार घडवून आणला. या प्रकरणी आरोपींच्या शोधासाठी बीडमधून 2 पोलिसांचं पथक रवाना झालं असून या प्रकरणी नेकणूर पोलीस ठाण्यात आरोपी प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी दिली आहे. तर संबंधित आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी पीडितेच्या वडिलांसह नातेवाईकांनी केली आहे. बीड तालुका हद्दीत नेकणूर पोलीस स्टेशन असून त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एळणघाट गाव आहे आणि त्या गावाच्या शिवारात एक खदान आहे आणि या खदानीच्या लगत असलेल्या शेतामध्ये एक अर्धवट जळालेल्या स्थितीत एका मुलीचं प्रेत मुलीची मुलगी मिळून आली होती आणि ती मुलगी मिळून आल्यानंतर नेकणूर पोलिसांनी तात्काळ तिला पुढील उपचारासाठी बीड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते आणि त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना ती आज रोजी मयत झाली आहे. त्या घटनेमध्ये तिचा प्रियकर राजुरे याने रात्री झोपेत असताना तिचा गळा दाबला आणि अंगावर पेट्रोल व ॲसिड टाकून तिला पेटवून दिले. त्यामध्ये ती जवळपास 40-50% भाजलेली होती. काय आता आरोपी अटक तपासाच्या या घटनेच्या अनुषंगाने नेकणूर पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्यातील आरोपी हा ही जी मयत मुलगी आहे फिर्यादी तिच्याच गावचा राहणार आहे. त्या गावामध्ये सुद्धा स्थानिक पोलिसांच्या मार्फत शोध घेतलेला आहे तात्काळ, परंतु तो त्या ठिकाणी मिळून आला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी नेकणूर पोलिसांची पथके इतर ठिकाणी रवाना करण्यात आलेली आहेत. हे घटना घडली नव्हं, कोणाचं मुलीचं घडली नव्हं, आमचं घटना काय. कुटुंबावर तुमचं दुःख कोसळलंय, काय भावना आहे तुमच्या? दुःखात कुटुंब आहे सध्या, काय भावना आहे? दुःखात काय, त्याला फाशी द्यायचं दुःख, पुरं कुटुंब सहायता द्यायचं त्यांचं, त्यांना तर द्यायचं साहेब. ही दिगंबर हनुमंत यांची मुलगी सावित्राबाई ही घटना बीड जिल्ह्यामध्ये एका घाटामध्ये अतिशय क्रूर हत्या झालेली आहे. कारण ॲसिड टाकून हे घटना व्हायला नको झालेली आहे. तर जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल सरकारनं हे विचार करून त्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. त्याच्या कुटुंबाला जन्मठेपेची शिक्षा दिल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही. कुठेही आम्ही प्रत्येक गावामध्ये आंदोलन करण्यास आम्ही प्रवृत्त करू आणि पूर्ण समाजाला आणि आमच्या समाजातून, कारण का आमचा समाज कमी असल्यामुळं, आणि एकत्रित करून समाजाचं आंदोलन करून त्याच्या विरोधात जास्तीत जास्त गुन्हे कसे घडतील आणि जास्तीत जास्त त्याला जास्तीत जास्त कलम लावून त्याला शासनाची कलम जे काही असतील कठोर कारवाई करावा एवढीच आपली अपेक्षा शासनाला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.